प्रक्रियेची तिसरी फेरी नुकतीच पार पडली. या फेरीत केवळ 2345 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. यामुळे कॅम्पमधील 11वीच्या 32468 जागा अद्यापही रिक्त आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 23332 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यामध्ये 20% अधिक प्रवेश महाविद्यालयाच्या कोट्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. 11वी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये संस्थागत अल्पसंख्याक व्यवस्थापन EWS असा कोटा निर्धारित केला आहे. कोटा प्रवेशातून 4677 जागा महाविद्यालयांनी भरल्या. यातील निम्म्या 2291 जागा एकट्या सायन्स शाखेतील आहे. कॅम्पमधून महाविद्यालयांना मिळालेल्या स्वाधिकाराचा या जागांवर महाविद्यालय प्रवेश घेत असल्याने नामांकित महाविद्यालयातही अनेक विद्यार्थ्यांना कॅम्पच्या माध्यमातून प्रवेश मिळत नसल्याचे समजते. दुसरीकडे केंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये 204 महाविद्यालयातून 11वीच्या एकूण 55800 जागा आहेत. त्यापैकी 10337 जागा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कोट्यातील आहेत. त्यापैकी 42% म्हणजेच 4677 जागांवर प्रवेश झाले असून ही टक्केवारी एकूण प्रवेशाच्या 20% असून कोट्यांमध्ये 15415 जागा असूनही त्यापैकी 5078 जागा कॅम्पच्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.